सुस्वागतम सुस्वागतम विद्यार्थी बंधु भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के। सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण इयत्ता 11वी भूगोल या विषयाचे व्हिडिओ पाहत आहात। त्यामध्ये प्रकरण क्रमांक 4 हवामान प्रदेश यामध्ये आपण दोन व्हिडिओंचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे। त्यानंतर आज आपण पुढील भाग म्हणजे व्हिडिओ क्रमांक 4 पाहणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने ब जो भाग आहे त्याला मध्य अक्षवृत्तीय प्रदेश असं आपण म्हणतो। समुद्री पश्चिम युरोपीय प्रकारचे हवामान म्हणजे पश्चिम युरोपीय प्रकारचं हवामान आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। या ठिकाणी आकृती क्रमांक 4.8 आ इथं पोर्टलँड USA असं ठिकाण आपल्याला दिलेलं आहे। अर्थात ते ठिकाण कुठे आहे? USA मध्ये, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये आहे। आणि मेलबर्न ऑस्ट्रेलिया हे ठिकाण दक्षिण गोलार्धामध्ये आहे। पर्जन्यमान दर्शवलेत स्तंभालेखाच्या सहाय्यानं आणि रेषालेखाच्या सहाय्यानं तापमान दर्शवलेलं आहे। अर्थात त्यावरती काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत। प्रश्न जवळजवळ सारखे आहेत, फक्त ठिकाणं बदलत आहेत। कोणत्या महिन्यात आपल्याला तापमान सर्वात कमी असल्याचे आढळते? तापमान कोणतं दर्शवतो हे दर्शवतात। कोणत्या महिन्यात कमी? तर तुम्हाला इथं सांगावं लागेल की संयुक्त संस्थानातील पोर्टलँड या ठिकाणी तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर डिसेंबर, म्हणजे फार तर डिसेंबर ते जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत तापमान कमी आढळून येतं। त्यानंतर मेलबर्न या ठिकाणी तुम्हाला जून, जुलै या दोन महिन्यामध्ये तापमान हे सर्वात कमी तापमानाची नोंद त्या ठिकाणी आढळते। प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या महिन्यात सर्वात कमी पाऊस पडतो? तर पोर्टलँड येथे जून महिन्यात सर्वात कमी पाऊस त्या ठिकाणी पडतो इथं दिसतं आहे। तर मेलबोर्न या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडणारी जी ठिकाणं आहेत ती प्रामुख्यानं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या दरम्यान पाऊस अत्यंत कमी पडतो आहे। पुन्हा आपल्याला जूनमध्ये सुद्धा पाऊस कमी जाणवतो आहे। प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, पर्जन्यमानाचे सर्वाधिक मूल्य किती आहे? पर्जन्यमानाचे सर्वाधिक मूल्य किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर आपण सांगू शकतो पर्जन्यमानामध्ये यामध्ये सर्वाधिक मूल्य असणारं जे ठिकाण आहे या पोर्टलँडमध्ये जानेवारीमध्ये आपणाला जवळजवळ आता हे 100 वरती आहे आणि 200 खाली म्हणजे 175-180 हे मूल्य आपल्याला आढळून येतं। डिसेंबरमध्ये सुद्धा तो पाऊस पडतो। तर मेलबोर्न या ठिकाणी मे महिन्यामध्ये इथं सर्वात जास्त दिसते आणि हे जवळजवळ 50 जास्त म्हणजे 75-80 दरम्यान मिलीमीटर पाऊस सर्वाधिक त्या ठिकाणी जाणवतो। प्रश्न 4 आहे, पाऊस न पडलेल्या महिन्यांची नावे सांगा। तर पाऊस न पडलेल्या महिन्यामध्ये दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर कमी पाऊस पडतो इथे काही ठिकाणी, पण वर्षभर प्रत्येक महिन्यात पाऊस पडतो आहे। त्यामुळं पाऊस न पडणारा महिना आपण सांगता येणार नाही किंवा तो असा नाही असं सांगू आपण शकतो। प्रश्न क्रमांक 5, या हवामान प्रदेशावर निष्कर्षात्मक परिच्छेद लिहा। आपण सांगू शकतो की ही जी ठिकाणं आहेत ही समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतात आणि या ठिकाणी उबदार उन्हाळे, सौम्य हिवाळे, वर्षभर पाऊस अशा पद्धतीचं हवामान आढळून येतं। आणि तसा भूमध्य सामुद्रिक हवामानाचा जो प्रदेश आहे हा एकंदरीत चांगला मानला जातो, अनुकूल मानला जातो। आता पुढे पाहूया आपण, भौगोलिक वितरण दर्शवलेलं आहे की खंडाच्या पश्चिम भागात 45° ते 65° उत्तर व दक्षिण गोलार्धामध्ये म्हणजे दोन्ही गोलार्धामध्ये आपल्याला हा हवामानाचा प्रदेश आढळतो।
अमेरिकेची संयुक्त संस्थाने कॅनडाचा पश्चिम भाग, दक्षिण अलास्का, दक्षिण चिली, नैऋत्य ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पश्चिम युरोपीय ही ठिकाणं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. त्यानंतर हवामान वैशिष्ट्ये, सौम्य ते थंड उन्हाळा सुमारे 20 अंश सेल्सिअस तापमान, हिवाळ्यातील तापमान सुमारे 5 अंश सेल्सिअस, वर्षभर पाऊस पडतो 500 ते 250 मिलीमीटर पाऊस पडतो आणि ढगांचं आच्छादन अधिक असतं, आर्द्रता, रिमझिम पाऊस आणि दव ही वैशिष्ट्ये आढळून येतात. विशेषतः पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली पश्चिम किनारवर्ती भागामध्ये उबदार सागरी प्रवाहाचा परिणाम त्या ठिकाणी होतो. वैशिष्ट्य या ठिकाणचे पाहूया आपण. वर्षभर हिरवळ आणि आखूड स्वरूपाचं गवत त्या ठिकाणी असतं आणि जसं आपल्याकडे कोरड्या ऋतूमध्ये पाणी गळतात, यामध्ये हिवाळ्या ऋतूमध्ये पानगळ होते सूचीपर्णी वनांची. हिवाळी गहू, राय, बार्ली ही पिकं घेतली जातात. सराव कुरण आहेत आणि किनाऱ्यावरती मत्स्य व्यवसाय चालतो ही वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. आता जरा डोके चालवा हा प्रश्न दिलाय. भौगोलिक वितरणाचे उदाहरण म्हणून चिली देशाचा उल्लेख सातत्यानं का दिला जातो असं आपल्याला सांगता येईल. कारण चिली या देशाचा विचार जर केला तर एक चिंचोळी पट्टी आहे आणि उत्तर दक्षिण दिशेत तो विस्तारलेला आहे. रुंदी फक्त 300-350 किलोमीटर आहे आणि रुंदी मात्र 4,300 किलोमीटर आहे आणि म्हणून अगदी या देशामध्ये चिंचोळा असल्या कारणानं उभ्या दिशेमध्ये अनेक प्रकारचे हवामान आपल्याला आढळून येतात. मग अगदी उत्तरेकडचा आटाकामा वाळवंट असेल किंवा दक्षिणेतील हिमनद्या असतील, जवळजवळ 10 प्रकारचं हवामानाचे प्रदेश त्या ठिकाणी आढळून येतात एकाच देशामध्ये. आणि म्हणून चिली हा हवामानातील विविधतेचा असणारा देश म्हणून ओळखला जातो आणि म्हणून त्याचा उल्लेख त्या ठिकाणी होतो हे आपण सांगू शकतो. आता या प्रदेशात मासेमारीचा विकास का झालेला नाही, तर या प्रदेशामध्ये आपण पाहिलं तर उबदार सागरी प्रवाहामुळं समुद्राचं तापमान वाढतं आणि तापमान जास्त असणं हे सागरी माशांच्या दृष्टिकोनातून फारसा अनुकूल नसतं, म्हणून मासेमारी ही कमी प्रमाणावरती आढळते. आता ब क दिसतोय, उच्च अक्षवृत्तीय प्रदेश, यामध्ये तैगा किंवा उप आर्टिक हवामानाचा प्रदेश. तैगा प्रदेश तुम्ही ऐकलेला असेल, उप आर्टिक हा शब्द त्याला दिलेला आहे. अर्थात 4.9 ही आकृती आहे, यामध्ये आपण सांगू शकतो की व्हाईट हॉर्स कॅनडा म्हणजे हे उत्तर गोलार्धातलं ठिकाण आपणाला दिसतं आहे आणि आर्क गोल्स रशिया हे सुद्धा उत्तर गोलार्धातील ठिकाण आहे. पर्जन्यमान खाली दर्शवलेलं आहे आणि तापमान दर्शवलेलं आहे, परंतु उत्तर गोलार्धामध्ये सुद्धा अति उत्तरेकडची ठिकाणं आहेत. पाहूया काय प्रश्न त्यावरती आहेत. पूर्वीच्या आलेखांपेक्षा हे आलेख किती भिन्न आहेत, त्यांच्या अक्षांशाची मूल्य बघा असं सांगितलेलं आहे. तर पूर्वीपेक्षा आपण जर पाहिलं तर आधीच्या आलेखात तापमान जे मूल्य दर्शक दर्शवलेलं होतं ते 0 ते 40 अंश सेल्सिअस होतं आणि या आलेखामध्ये जर पाहिलं तुम्ही इथं 0 ते 40 असं दर्शवलेलं होतं तापमान, इथं मात्र तुम्हाला 0 पेक्षा वजा 35 पर्यंत तापमान दिसून येत आहे. म्हणजे इथं थंड हवा जास्त आहे आपण सांगू शकतो आणि तशाच पद्धतीची स्थिती या ठिकाणी आहे. म्हणजे तिथं 0 ते 40 वजा कुठंच आपण पाहिलं नाही आणि इथं 0 पेक्षा कमी तापमान आपल्याला आढळून येतं, म्हणजे गोठणबिंदूच्या खाली तापमान आहे. प्रश्न दुसरा दिलाय, कमाल व किमान तापमान असलेल्या त्या महिन्यांची नावे सांगा. आता कॅनडातील जो व्हाईट हॉर्स याची ठिकाण आहे, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जून इथे दिसतंय आणि जुलैमध्ये किमान तापमान आपल्याला आढळून येत आहे, कारण इथं हा भाग आपल्याला आढळून येत आहे. तर किमान तापमान कमाल तापमान जून जुलैमध्ये इथं दिसतंय जास्त आणि किमान तापमान
कुठं दिसतं आहे? हे डिसेंबरमध्ये दिसतं, जानेवारीत दिसतं आहे, डिसेंबरमध्ये दिसतं आहे. दोन्ही महिन्याची स्थिती सारखीच आहे. दोन्हीचा आलेख जो आहे म्हणजे मधला कालखंड जो आहे जून जुलैचा, इथे तापमान जास्त आहे, तर इकडे हा आलेख खाली आलाय म्हणजे डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये तापमान कमी आढळून येतं. प्रश्न क्रमांक 3 आहे, सर्वाधिक व न्यूनतम पर्जन्याची महिने सांगा. आता सर्वाधिक जर म्हटलं तर इथं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे जास्त पर्जन्याची ठिकाणं दिसत आहेत, आणि न्यूनतम पर्जन्यामध्ये जर पाहिलं तर इथं एप्रिल आणि मार्च या दोन महिन्यामध्ये तापमान पर्जन्यमान अतिशय कमी आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर जून ते सप्टेंबरपर्यंत साधारणपर्यंत इथं काय होत आहे तुम्हाला, न्यूनतम सर्वाधिक पर्जन्यमान दिसत आहे, आणि न्यूनतम पर्जन्य इथं फेब्रुवारी महिन्यामध्ये आपणाला दिसून येत आहे. प्रश्न 4 दिला आहे, दक्षिण गोलार्धात अशा हवामानाचे स्थान तुम्हाला सापडेल का, असा प्रश्न विचारलेला आहे. तर दक्षिण गोलार्धाचा आपण विचार जर केला तर अशा पद्धतीचं स्थान आपणाला सापडणार नाही. कारण काय आहे, ही जी ठिकाणं आहेत आत्ता पाहिलेली आपण, ही ठिकाणं साधारणपणे 55 अंश उत्तर ते 65 अंश उत्तर गोलार्धामध्ये आहेत, आणि दक्षिण अक्षवृत्ताच्या भागामध्ये जर पाहिलं तर तिथं जमिनीचं प्रमाण अत्यंत कमी आहे, आणि त्यामुळं जवळजवळ अशी ठिकाणं त्या ठिकाणी आढळून येत नाही. जल गोलार्ध आपण म्हणतो, पाण्याचं प्रमाण जास्त त्या ठिकाणी आहे. येथील हवामानासाठी कोणते घटक कारणीभूत असतील असं विचारले, तर अर्थात उच्च अक्षवृत्तीय स्थान आहे, सूर्याची किरणं जवळजवळ पोहोचत नाही म्हणजे अतितिरपी असतात, आणि थंड हिवाळे, अतिशीत हिवाळे त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात, आणि विशेषतः थंडीचा कालावधी किंवा कमी तापमानाचा कालावधी हा मोठा असतो. कमी आर्द्रता यामुळं कमी पर्जन्य, विविध घटक तेथील हवामानावरती काय करतात, परिणाम करतात, हे आपण सांगता येईल. आता इथे पाहूया आपण त्याचं भौगोलिक वितरण. उच्च मध्य अक्षवृत्त 55 ते 65 सांगितलं आत्ता. उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग, तर उत्तरेपासून न्यू फाउंडलंड ते अलास्का, उत्तर युरेशिया, स्कॅन्डिनेव्हिया, सायबेरिया, तसेच बेरिंग समुद्र आणि ओकोस्टस समुद्रापर्यंत, म्हणजे उत्तर गोलार्धातील अति उत्तरेकडचा भाग, हा भाग हा या हवामानाचा मानला जातो, तैगा प्रकारचा. हवामानाची वैशिष्ट्य आपण जर म्हटलं तर आत्ता सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे उन्हाळ्याचा कालावधी लहान, परंतु उन्हाळेसुद्धा शीत असतात. तापमान 15 अंश ते 20 अंश सेल्सिअस असतं, म्हणजे आपल्याकडे थंडीचं जे तापमान असतं ते त्यांच्याकडे उन्हाळ्यात असतं. हिवाळे 0 अंश ते सेल्सिअसपेक्षा कमी, म्हणजे उन्हाळ्यात 300 ते 500 मिलीमीटर पाऊस पडतो. हिवाळ्याचा कालखंड पाहिला तर हिमवृष्टी होते, धुकेदाट असतात, उच्च आर्द्रता, भुरभुरणारे दव, धुके, ध्रुवाकडील थंड हिवाळे या भागामध्ये आढळून येतात. आता उन्हाळ्यातील पश्चिमी वारे, हिवाळ्यातील आशियाकडील ध्रुवीय प्रत्यावर्त, प्रासंगिक चक्रीवादळे, खंडांतर्गत स्थान ही याची वैशिष्ट्ये आहेत. संबंधित वैशिष्ट्ये आपण जर पाहिली तर उत्तरेकडे शंकूच्या आकाराची वने आपल्याला आढळून येतात, तैगा प्रकारची म्हणतो आपण. मृदू व वजनाने हलके लाकूड त्या ठिकाणी आढळून येतं. अत्यंत आम्लयुक्त मृदा, अपुरे जल निस्सारण, पीक वाढीचा कालावधी कमी असतो, आणि विशेषतः प्रायोगिक तत्वावरती पिकवलेल्या भाज्या आणि मूळवर्गीय पिकं या ठिकाणी आढळून येतात. थंडी जास्त असल्याकारणानं केसाळ प्राणी आढळून येतात, आणि तसा हा भाग फारसा विकसित नाही, त्यामुळं शिकार व लाकूडतोड हे मुख्य व्यवसाय आपणाला आढळून येतात. इथे जरा टोके चालवा असा दिलेला आहे, या प्रदेशात वार्षिक तापमान कक्षा किती असेल आणि येथील मानवाचे हवामानानुसार केलेले व्यवसाय कोणते असू शकतात. तर वार्षिक तापमान कक्षा ही साधारणपणे 20-25 अंश सेल्सिअसच्या आसपास असते, आणि इथले व्यवसाय आपण आत्ताच पाहिलेवरती लाकूडतोड, शिकार, थोडीफार शेती आणि वन आधारित उद्योग आपल्याला आढळून येतात. प्रश्न 2 दिला आहे,
कोणत्या प्रकारची विदारण येथे प्रामुख्यानं घडेल, इथं प्रामुख्यानं आर्द्रता ही कमी असते, उष्णता कमी असते, त्यामुळं विदारणाचा विचार आपण जर केला तर वने त्यामुळं विदारणाची प्रक्रिया फारशी आपणाला जाणवत नाही. क मधला टुंड्रा हवामानाचा प्रदेश आपणाला दिलेला आहे, 4.10 आकृती दिलेली आहे, तशाच पद्धतीची वर्षा पद्धतीनं दिलेली आहे. अलास्का आणि नॉर्वे दोन्ही उत्तरेकडची ठिकाणं आहेत. आता हे दोन्ही आलेख उत्तर गोलार्धातील ठिकाणांची असण्याचे कारण काय असावे असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. कारण दक्षिण गोलार्धामध्ये आपण जर पाहिलं तर या अक्षवृत्तादरम्यान भूभाग नाही, जमीन नाही, त्यामुळं दोन्ही ठिकाणं ही उत्तर गोलार्धात दिलेली. नाहीतर आत्तापर्यंत तर हे काय करत होते की उत्तर गोलार्धातलं ठिकाण दिलं की त्याच अक्षांशावरचं दक्षिण गोलार्धातील ठिकाण द्यायची. आता इथं दोन्ही उत्तर गोलार्धातील दिलेत कारण त्या गोलार्धामध्ये, दक्षिण गोलार्धामध्ये जमिनीचा भाग नाही. दुसरा प्रश्न आहे, सर्वात उबदार आणि थंड महिने कोणते आहेत? तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की अलास्कामधील, अलास्कातील बॅरोज या ठिकाणी उबदार महिने जर पाहिले तर जुलै इथे दिसतं आहे, जुलै ते ऑगस्ट इथं तापमान वाढलेले आहे, म्हणजे ते उबदार महिने आहेत. आणि थंड महिने जर पाहिले तर इथं डिसेंबरमध्ये तापमान कमी आलेलं आहे, जानेवारीत कमी आहे, फेब्रुवारीत कमी आहे, म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला तापमान थंड आढळून येतं. नॉर्वेत जर पाहिलं तर जुलै आणि ऑगस्ट यामध्ये तापमान जास्त आहे, म्हणजे उबदार महिने आहेत, सर्वात थंड महिने विशेषतः इथं आपणाला दिसून येतील, जानेवारी आहे की नाही, जानेवारी ते मार्चपर्यंत आपणाला हे थंड महिने आढळून येतील. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, तापमानाची वार्षिक तापमान कक्षा किती असेल? आता तापमानाची वार्षिक तापमान कक्षा किती असेल तर वार्षिक तापमान कक्षा सुमारे 30° ते 35° सेल्सिअस त्या ठिकाणी आढळून येते, आणि म्हणून हे आपण वैशिष्ट्ये सांगू शकतो. आता या प्रदेशातील दिवसाची लांबी आपण पाहतो कधी कधी 24 तासापेक्षा जास्त तेथील तापमान किंवा पर्जन्यमान प्रभावित करत नाहीत, प्रभावित का नाही करत असं सांगितलेलं आहे. आता पहा, या ठिकाणी दिवसाचा कालावधी मोठा असतो आणि म्हणून 24 तासापेक्षा जास्त कधी कधी दिवसाचा कालावधी असतो, आणि हे प्रदेश कुठं आहेत तसे ध्रुवाजवळ आहेत आणि त्यामुळं आर्क्टिक वृत्ताच्याही पलीकडं आहेत, त्यामुळं दिवसाचा कालावधी मोठा असतो. सूर्यकिरणं अतिशय कमी, तिरपी पडतात, काही भागामध्ये पोचत नाहीत, त्यामुळं तेथील तापमानावर व पर्जन्यावरती प्रभाव पडत नाही, कारण कायमची स्थिती ही अशीच त्यांची असते. आता आपण पाहूया, आपण म्हणतो की 6 महिने दिवस आणि 6 महिने दिनमान कमी त्या ठिकाणी आढळून येतं. भौगोलिक वितरण पाहिलं तर 65° ते 90° उत्तरांश अक्षवृत्ताच्या दरम्यान हा भाग आपल्याला आढळून येतो. आर्क्टिक समुद्राचा, उत्तर अमेरिकेचा वायव्य भाग, ग्रीनलँड आणि युरेशियाच्या सीमाभागामध्ये, अंटार्क्टिक द्वीपकल्प, काही ध्रुवीय बेटे या ठिकाणी आढळून येतात. हवामानाची वैशिष्ट्ये, उन्हाळ्यातील तापमान सुमारे 10° सेल्सिअस व हिवाळ्यातील तापमान सुमारे -20° ते -30° सेल्सिअस दरम्यान त्या ठिकाणी आढळून येतं. वार्षिक वृष्टी सुमारे 300 ते 500 मिलीमीटर आणि ती हिमाच्या स्वरूपात असते, कमी बाष्पीभवन होतं, किनाऱ्यावरती धुक्याचं आच्छादन असतं आणि वाऱ्यांचा प्रभाव त्या ठिकाणी आढळून येतो. ध्रुवीय प्रत्यावर्त किंवा उच्च दाब पट्टे हे या हवामानाचं वैशिष्ट्य आहे. संबंधित वैशिष्ट्ये पाहिली तर टुंड्रा वनस्पती आढळून येतात, बर्फ वितळल्यावरती काही ठिकाणी दलदलीचं क्षेत्र निर्माण होतं आणि खनिज आणि तेल संसाधने आढळून येतात. एस्किमो जमात त्या ठिकाणी राहते, सील, ऑलरस, ध्रुवीय अस्वल आढळून येतात, शिकार, मासेमारी हे व्यवसाय त्या ठिकाणी चालतात. आता दिले, कोणत्या प्रकारची विस्तृत हालचाल येथे घडू शकते? तर अर्थात हा प्रदेश कसा आहे, बर्फाच्छादित आहे संपूर्णतः,
त्यामुळे हिमस्खलनाच्या घटना घडून येतात, हिमकडक कोसळणं वगैरे किंवा बर्फाची हालचाल ही घडू शकते. पुढचा भाग आपण पाहूया क मधला, बर्फाच्छादित. त्या ठिकाणी प्रदेश आपणाला सांगता येईल. 4.11 ही आकृती दिलेली आहे. 4.11 मध्ये तशाच पद्धतीचे आलेख तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि बर्फाच्छादित प्रदेश असं म्हटलेलं आहे. आता पहा इथे जी ठिकाणं दिलेली आहेत, वैशिष्ट्ये आईस मीट ग्रीनलँड हे ठिकाण दिलेले आहे. कुठं आहे? उत्तर गोलार्धात आहे आणि स्कॉट दक्षिणी स्टेशन अंटार्क्टिका खंडामध्ये आहे. म्हणजे हे दक्षिण गोलार्धातलं ठिकाण आहे. दोन गोलार्धातील आहेत. पाहूया आपण आता सर्वात उबदार आणि सर्वात थंड महिने कोणते आहेत. तर सर्वात उबदार आणि थंड महिने जर आपण पाहिले तर या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये आईसमीट इथं जूनचा कालावधी आपण पाहिला, जुलैचा कालावधी माहिती पाहिला तर इथं आलेख हा उंच गेलेला दिसतोय. म्हणजे तापमान इथं जास्त. थंड महिने जर म्हटलं तर इथं तापमान इथं कमी होतंय. पहा तो महिना अर्थात फेब्रुवारी आहे. म्हणजे इथूनच दिसतं की नोव्हेंबरमधपासून थोडं थोडं कमी होत आहे आणि डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये कमी आढळून येतं. अंटार्क्टिका येथील स्कॉट दक्षिणी स्टेशन जे आहे इथं सर्वात उबदार महिने जर पाहिले तुम्ही तर इथं तापमान वाढले. म्हणजे साधारणपणे डिसेंबर आणि इथं फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्या ठिकाणी उबदार महिने असतात. सर्वात थंड महिने जर पाहिलं तर इथं येईल जून जुलै आणि फार तर ऑगस्टमध्ये सर्वात कमी तापमान तुम्हाला आढळून येत आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, सर्वात जास्त आणि सर्वात कमी पर्जन्याचे महिने कोणते आहेत. तर यामध्ये आईसमॅट या ठिकाणी सर्वात जास्त पर्जन्यमान जर पाहिलं तर डिसेंबरमध्ये, सर्वात कमी पर्जन्यमान जर म्हटलं तर फेब्रुवारी महिन्यात पडतो आहे. सगळेच महिने आपणाला दिसतात की कमी पर्जन्यमान दिसून येतो. इकडे जर पाहिलं या दक्षिणी स्टेशनवरती तर सर्वात जास्त पर्जन्य हा इथं तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये दिसतो आहे. सर्वात कमी पर्जन्य मग इथे दिसतोय जूनमध्ये दिसत नाही किंवा पडत नाही किंवा इथं जूनमध्ये दिसतो आहे कमी, आणि हे आपण सांगू शकतो. नंतर प्रश्न क्रमांक तिसरा दिला आहे, उच्च अक्षांशामधील उत्तर हवामान प्रदेश आणि या हवामान प्रदेशात तुम्हाला काय साम्य दिसते. तर उत्तर हवामान प्रदेशामध्ये जर आपण पाहिलं तर खूप कमी तापमान आढळून येतं, अतिशय शीत हिवाळे आहेत, हिवाळ्यात पर्जन्य हे साम्य दोन्ही ठिकाणामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. प्रश्न चौथा आहे, कोणत्या घटकांचा या हवामानावर प्रभाव पडेल. तर अर्थात ही ठिकाणं ध्रुवीय ठिकाणं आहेत, त्याचा प्रभाव पडेल. खंडांतर्गत प्रचंड विषमता आहे आणि या ठिकाणचे हिवाळे अतिशय मोठे दीर्घकाळ असतात, त्याचा प्रभाव हा निश्चितपणे त्या ठिकाणी होतो. उन्हाळ्यात सुद्धा तापमान आपण पाहतो की या ठिकाणी गोठण बिंदूच्या खाली असतं, हे आपण सांगू शकतो. भौगोलिक वितरण पाहूया, दोन्ही गोलार्धात ध्रुवाजवळील प्रदेश अंटार्क्टिका आणि ग्रीनलँडचा अंतर्गत भाग यामध्ये आपणाला सांगता येईल. आर्टिक समुद्र संबंधित बेटं सदैव बर्फाच्छादित असतात हे सांगता येईल. आता हवामानाची वैशिष्ट्ये पाहत असताना उबदार महिना हा 0° सेल्सिअसच्या खाली सुरू होतो. म्हणजे आपल्याकडे गोठण बिंदू असतो त्यांच्याकडे तो उबदार महिना मानतायत. आणि बाष्पीभवनापेक्षा वृष्टी जास्त त्या ठिकाणी होते. उन्हाळ्यात उन्हाळा विरहित हवामान महिने सरासरी गोठण बिंदूखाली तापमान त्या ठिकाणी आढळून येतं. आणि जगातील सर्वात थंड तापमान, हिमस्वरूपातील अत्यल्प वृष्टी, बाष्पीभवन कमी आणि झंझावती वारा त्या ठिकाणी आढळून येतो. आता संबंधित भागाची वैशिष्ट्ये जर पाहिली तर परिपक्व मृदेचा अभाव, वनस्पती नाही, बर्फाच्छादित प्रदेश त्या ठिकाणी आढळून येतो, समुद्रजीव तसेच जलीय पक्षी आणि शास्त्रीय शोध मोहीम या ठिकाणी आपल्याला आढळून येते. जरा डोके चालवा, कोणत्या प्रकारच्या क्रिया
इतर प्रदेशातील लोकांना या हवामान प्रदेशात आणतील, तर पृथ्वीवरील हा सर्वात वेगळा वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. त्यामुळं या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील जे प्रगत देश आहेत, संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, ते या भागामध्ये आकर्षित होतात. दुसरा प्रश्न दिला, येथे कोणत्या प्रकारचे व्यवसाय केले जाऊ शकतील, अर्थात संशोधन, शास्त्रीय उपकरणाच्या चाचण्या आणि विविध प्रयोग हे इथले व्यवसाय होऊ शकतात. नंतर ड, उच्च अक्षवृत्तीय प्रदेश. यामध्ये आपल्याला सांगता येईल की उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये दोन ठिकाणं दिलेली आहेत. 4.12 नंबरची आकृती आहे आणि हे ठिकाण जर पाहिलं तर सिमला अर्थात भारतातील हे ठिकाण आहे आणि यल अलो बोलिविया हा जो देश आहे तर हा दक्षिण गोलार्धातील दक्षिण अमेरिका खंडातील आहे. अशी दोन ठिकाणं दिलेली आहेत. पाहूया यावरती जे प्रश्न दिलेत. सर्वात उबदार व थंड महिने कोणते, तर भारतातील सिमला या ठिकाणी मे इथं दिसतं आहे ते साधारणपणे इथं सप्टेंबरपर्यंत तापमान तुम्हाला 20 अंश सेल्सिअसच्या वरती आढळून येत आहे. तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अगदी मार्चपर्यंत इथं तापमान पहा हे 5 अंश सेल्सिअसच्या कमी गेलेलं आहे. म्हणजे ते थंड महिने आहेत. बोलिव्हियातील एल अलो येथे सर्वात उबदार महिना नोव्हेंबर ते फेब्रुवारी इथं दिसतो, कारण तापमान इथं काय झालेलं आहे 15 अंश सेल्सिअसपेक्षा वरतं गेलेलं आहे. सर्वात थंड महिने जर पाहिले तर इथं पहा हा जो आहे -5 अंश सेल्सिअस, म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये ही स्थिती आपल्याला आढळून येते. प्रश्न दुसरा आहे, सर्वात कमी व जास्त पर्जन्याचे महिने कोणते. सिमला या ठिकाणी जर पाहिलं तर जुलै ऑगस्टमध्ये सर्वाधिक, तर नोव्हेंबरमध्ये सर्वात कमी पाऊस पडतो. यल अलो या ठिकाणी सर्वाधिक पाऊस तुम्हाला डिसेंबरमध्ये दिसतोय, जानेवारी फेब्रुवारीमध्ये दिसतो आहे. सर्वात कमी पाऊस साधारणपणे इथं जून जुलै या दरम्यान आपल्याला आढळून येत आहे. प्रश्न क्रमांक तिसरा दिलाय, अन्य उच्च अक्षवृत्तीय हवामान प्रकारांशी असलेले साम्य कोणते. तर उन्हाळ्यात पर्जन्य हे याचं वैशिष्ट्य आहे, हिवाळ्यात उंचीवर जास्त उंची जिथं आहे तिथं हिमवृष्टी होते हे ह्या भागाचं वैशिष्ट्य आहे. प्रश्न चौथा दिलाय, तापमान दर्शक अक्षावरील आकडेवारीत फरक असण्याचे कारण काय आढळून येईल. दोन्ही ठिकाणाची तापमान कक्षेत फरक असल्यानं तेथील तापमान कक्षेत लक्षणीय बदल होण्याची शक्यता असल्यानं या अंकांच्या मूल्यात आपल्याला फरक दिसतो. त्यानंतर या हवामानावर कोणते घटक परिणाम करतात, तर या हवामानावरती खंडांतर्गत स्थान, समुद्र सपाटीपासूनची जास्त उंची हे दोन प्रमुख घटक त्या ठिकाणी आढळून येतात. तर अशा पद्धतीनं याची वैशिष्ट्ये सांगता येतील, उत्तरं सांगता येतील. आता आपण पाहूया भौगोलिक वितरण. भौगोलिक वितरणाचा आपण विचार जर केला तर पृथ्वीवरील विस्तृत प्रदेशाचं वितरण आहे. आशियातील विशेषतः उंच पर्वतीय प्रदेश, मध्य युरोप, उत्तर दक्षिण अमेरिकेचा पश्चिम भाग इथे आपल्याला भौगोलिक वितरण सांगता येईल. हवामानाची वैशिष्ट्ये, उंचीनुसार हवामान अवलंबून असतं. वाताभिमुख किंवा वातविन्मुख स्थान, प्रतिरोध पर्जन्य, त्याचबरोबर अतिउंचीवरती हिमवृष्टी या हवामानाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर संबंधित वैशिष्ट्य जर पाहिली तर उंचीवरील सूचीपर्णी वने निम्न स्तरावरती उच्च पानझडी ते सदाहरित वृक्ष असतात. जांभा मृदा, कुरुणे, सराऊ क्षेत्रे इथं आढळून येतात आणि उतारावरील पायऱ्या पायऱ्यांची शेती हे वैशिष्ट्य आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही ठिकाणं महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर जरा डोके चालवा, या प्रदेशात कोणत्या प्रकारच्या मानवी क्रिया विकसित होऊ शकतात. तर या प्रदेशात शेती, पशुपालन, वनोत्पादन गोळा करणं किंवा लाकूडतोडीसारखे जे प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत
हे होतात आणि विशेषतः वीज निर्मिती पर्यटन हे व्यवसाय सुद्धा विकसित होऊ शकतात. प्रश्न दुसरा दिलेला आहे की उच्च अक्षांश आणि अधिक उंचीचे प्रदेश यात कोणता फरक आहे, तर हे निरपेक्ष स्थानानुसार हवामान दर्शवते, तर अधिक उंचीचे क्षेत्र हे सापेक्ष स्थानानुसार फरक दर्शवते, अशा पद्धतीची माहिती आपणाला देता येईल. आता हे प्रकरण आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच मी आपल्या समवेत येईल. धन्यवाद. माझे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.